हरिओम, माझं नाव वैशाली अशोक चंदगडकर. मी चंदगड उपासना केंद्रातून आले, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. मी माझा एक अनुभव सांगते. 2016 ला मी अचानक एक दिवस खूप आजारी पडले. अशी भरलेली घागर घेताना माझ्या कमरेत काहीतरी झालं आणि मी 8 दिवस मला चालता येत नव्हतं. मग मी तिथेच डॉक्टर वगैरे केले तरी पण मला बरं वाटत नव्हतं. नंतर अचानक एक दिवस असंच मसाज करून घेतली आणि अचानक माझ्या दोन्ही नसा बंद पडल्या कमरेच्या. माझ्या कमरेखाली काही मोमेंट्स होत नव्हत्या आणि खूप कळा सुटल्या, खूप त्रास व्हायला लागला. आणि अचानक मग माझ्या मुलाने मला गडहिंग्लज येथे दवाखान्यात नेले. तिथे MRI केल्यानंतर समजलं की मला ट्रीटमेंट दिली, माझ्या दोन नसे दबलेले आहेत. मग नंतर त्यांनी 15 दिवस मला ट्रीटमेंट दिली तरी सुद्धा माझं कव्हर होत नव्हतं आणि मी सतत बापूंचा धावा करत होते की मला पूर्ण स्वतःच्या पायावर चालता यावं म्हणून. पण तरी पण मी कव्हरच होत नव्हते. सकाळ संध्याकाळी इंजेक्शन देत होते. खूप म्हणजे खूप मला उठताच येत नव्हतं. माझी दोन्ही मुलं मला उचलून दोन्ही बाजूला धरून मला बाथरूमला वगैरे नेत होती. एवढी माझी कंडिशन म्हणजे वाईट होती. मग त्याच परिस्थितीत एक वेळ अशी एक व्यक्ती आली आणि त्यांनी पुण्याला मला डॉक्टरकडे पाठवलं. तिथे त्यांनी जायला सांगितलं. तिथे मी गेले. तिथे गेल्यानंतर मी त्या डॉक्टरांना म्हटलं, माझ्या मुलाने एकट्याने, कॉलेजला माझा मुलगा होता 13वीला, त्याने एकट्यानेच मला पुण्याला घेऊन गेला इथून स्लीपरमधनं. आणि तिथं नेऊन माझा एकटा सोबत, फक्त बापू माझ्या सोबत आहे ही एकच माझ्या मनामध्ये एक विश्वास होता आणि बापूंचाच धावा माझा चालू होता. आणि त्या विश्वासावर माझ्या माझा मुलगा सुद्धा फार बापूंची भक्ती करतो, तो सुद्धा धावा करत होता बापूंचा की माझ्या आईला बरं वाटू दे. आणि फक्त आम्ही दोघं आणि बापू तुम्ही आमच्या बरोबर आहात. आणि सतत आमचं नामस्मरण चालू होतं. आणि त्यांनी पुण्याला नेले आणि तिकडे जाऊन त्या डॉक्टरांना म्हटलं की मला ऑपरेशन वगैरे काही नको, मला तसंच तुम्ही बरं करायचं. डॉक्टर म्हटले तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही इथं थांबा 5 दिवस आणि तुम्हाला मी ट्रीटमेंट देतो. 5 दिवसात तुम्ही नाही कव्हर झाला तर तुम्हाला ऍडमिट करून घ्यावं लागणार. मग नंतर आम्हाला तिथे राहायची काही सोय नव्हती. आमचे पाहुणे होते पण ते बाहेर गावी गेले होते. मग नंतर अचानक अचानक मग त्याचा एक मित्राचा अचानक फोन आला. मी बापूंना म्हटलं, बापरे आता आम्ही काय करायचं, आम्ही इतक्या लांबून आलो, आम्ही चंदगडहून आम्ही पुण्याला आलो, तर आम्हाला राहायची सोय नाही, 5 दिवस आम्हाला राहायची सोय करून द्या. आपोआप त्याच्या मित्राचा फोन आला अचानक आणि मित्राने म्हटलं, बाळा तुझ्या आईला काय सांगितले डॉक्टरांनी, त्यांनी सांगितलं की असं असं 5 दिवस थांबायला सांगितले. तर तो मित्र होता पनवेलचा, त्यानं म्हटला तू डायरेक्ट गाडीत बसव आणि ती मावशीला घेऊन आमच्या घरी ये आणि नंतर मग तिकडं नेऊया परत 5 दिवसांनी. मग आम्ही पनवेलला गेलो. मला 5 दिवसांनी यायची सुद्धा गरज लागली नाही. 15 दिवस त्या मित्राची आई सिस्टर होती, तिनं माझं पूर्ण सगळं माझं तिनं केलं. मला उठता येत नव्हतं, त्यांनी धरून न्यायचे, मला सगळं पूर्ण माझी सेवा केली, त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट केले, त्यांनी इंजेक्शन दिली मला. आणि मी 15 दिवसात तिकडेच राहून मी 15 दिवसांनीच त्या डॉक्टरकडे मी परत आले. डॉक्टर अजब झाले, म्हटले हे तुम्ही हे एवढ्या लवकर कसं काय एवढं कव्हर झाला बोलले. तर मी म्हटलं हे माझ्या बापूंची कृपा आहे, मी बापूंचे खूप खूप ऋणी आहे. कारण बापूंनी मला कमरेखाली माझ्या काही माझे मोमेंट्स नव्हते, या परिस्थितीमध्ये बापूंच्या नामस्मरणामुळे आणि बापू सोबत होते म्हणून मी पूर्ण माझ्या पायावर चालत आले तिथून. आणि एकदम ठणठणीत होऊन 20 दिवसांनी मी माझ्या गावी परत आले. मी बापूंची खूप ऋणी आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाचवीत नाचवीत.